हाय गाइज, आज आहे राष्ट्रीय आजी आजोबा दिवस। तर मी तुम्हाला त्याविषयी माहिती सांगणार आहे। जर कुटुंब एक झाड असेल तर आजी आजोबा हे मूळ आहेत, आणि जर कुटुंब इमारत असेल तर आजी आजोबा त्याचा पाया आहे। तर भारतीय संस्कृती आणि समाजात आजी आजोबांना फक्त कुटुंबाने महत्त्वपूर्ण मिश्रण मानले नाही, तर घरचे ते प्रमुख आहेत, ते प्रमुख घटक आहेत, आणि ते पालकांना पकडून आणू शकतात। ते वस्तुस्थिती त्यांना प्रत्येक नातवंडे आवडतात, आणि असे जाणणारे लोक म्हणतात ते त्यांच्या नातेवाईकांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात। कामगार दिनानंतर पहिल्या रविवारी राष्ट्रीय आजी आजोबा दिन हा साजरा केला जातो। त्यावर्षी राष्ट्रीय आजी आजोबा दिन हा 13 सप्टेंबरला साजरा केला जातो। जेव्हा मी आजी आजोबांच्या समवेत असते तेव्हा माझा आनंद भव्य असतो। बोलण्यातला मोकळेपणा, कोमलपणा, तुमच्या स्वभावातील दया आणि तुमच्या प्रेमाची कळकळ तुम्हाला दोघांनाही जगातील सर्वोत्कृष्ट आजी आजोबा बनवते। जेव्हा आपण वेदना घेत असाल तेव्हा काही लोक फक्त आपल्याकडे पाहतात, परंतु आपले आजी आजोबा आपली काळजी घेतात। ज्याप्रमाणे मी तुमच्या डोळ्यांचा सफरचंद आहे, तशा जीवनातल्या माझ्या सर्व आनंदासाठी तुम्ही दोघेही कारणीभूत आहात। आयुष्यात पुढे जाण्यासाठी मला मदत करणारी एक गोष्ट म्हणजे आपला सल्ला, आणि नेहमीच माझे अनुभव माझ्याबरोबर मी सामायिक केले आणि मला नवीन गोष्टी शिकवण्यासाठी मदत केली, ज्याने मला माझ्या आयुष्यात मदत केली। अशा आश्चर्यकारक आजी आजोबा असल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला आजी आजोबा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माझ्यावर तुझ्या प्रेमाशिवाय बालपणाच्या आठवणी अपूर्ण आहेत, पण माझ्या तरुणाईतील आठवणींना मजा नाही, कारण त्यांच्यात गहाळ आहे, गहाळपणा आहे। मी म्हातारे झाल्यावर तुम्हाला वेळ न दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। आजी आजोबा, तुम्ही मला खूप प्रेम दिला आणि शुभेच्छा पाठवित आहे तुम्हाला मी, तुमची खूप आठवण येते। तर आज राष्ट्रीय आजी आजोबा दिन तर एक धर्मनिरपेक्ष सुट्टीचा दिवस असून विविध देशांमध्ये साजरा केला जातो। हे आजी आजोबा नातवंडे यांच्यात असलेले बंधन दर्शवणारा दिवस आहे। तर हे वर्षाच्या विविध दिवसांमध्ये एकतर सुट्टी किंवा काही वेळा स्वतंत्र आजी आजोबा दिन हा साजरा केला जातो। आजी आजोबा, तुम्ही दोघेही माझ्या आयुष्याचे नायक आहात। तर मी तुम्हाला आज राष्ट्रीय आजी आजोबा दिन याचा इतिहास सांगते। 1973 सिनेटचा सदस्य जेनिंग रेफॉर्ड यांनी आजी आजोबा दिवसाला राष्ट्रीय सुट्टी बनवण्यासाठी सिनेटला ठराव आणला, आणि वेस्ट व्हर्जिनिया राज्यपाल आर्च मूर यांनी मारियन मॅकवेल यांना आग्रहाने राज्यपालासाठी वार्षिक आजी आजोबा दिन हा जाहीर केला। तर सिनेटचा सदस्य रेडॉफ अमेरिकन सिनेटमधील समितीचा त्याने ठराव मांडला। त्याचा मृत्यू झाला तेव्हा मारियन यांनी समर्थन संघटना केली, आणि सर्व 50 राज्यातील राज्यपाल सिनेटवर आणि काँग्रेस समवेत संपर्क साधून त्यांनी सुरुवात केली। तर तिने प्रत्येक राज्याला आजी आजोबा दिन हा जाहीर करण्यासाठी विनंती केली, आणि 3 वर्षातच 3/19 राज्य म्हणजे 19 राज्यांमधून राष्ट्रीय आजी आजोबा दिन हा घोषित करण्यात आला। त्याने घोषणांच्या प्रति सिनेटच्या सदस्य रडॉफला यांना पाठवल्या। तर सिनेटचा सदस्य रह यांनी इतर अनेक सिनेटच्या सदस्यांना त्यांच्या अध्यक्षांना राष्ट्रीय आजी आजोबा दिन हा म्हणून साजरा करा, प्रत्येक वर्षाच्या कामगार दिनाच्या नंतर हा सप्टेंबर दिन सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो, असे निवेदकांना अध्यक्षांना त्यांनी विनंती केली। मग कामगार दिनानंतर राष्ट्रीय आजी आजोबा दिन हा साजरा केला जातो। 3 ऑगस्ट 1973 रोजी तत्कालीन अध्यक्ष मेटी कार्डन यांनी ही या घोषणेवर सही केली, आणि कायद्याने त्यांना हा दिवस साजरा केला जातो। आजी आजोबांचा आदर करणे, आजी आजोबांना त्यांच्या मुलांच्या मुलांवर प्रेम करण्याची संधी देणे, मुलांना सामर्थ्य देणे